कर्नाटक चुनाव बीजेपी ने बड़ी ही शान से कराया था। दक्षिण भारत का इकलौता राज्य कर्नाटक बीजेपी के हाथ में था। अब जो नतीजे आ रहे हैं उसके मुताबिक कर्नाटक में कांग्रेस 130 सीटें जीतेगी। कर्नाटकाची निवडणूक भारतीय जनता पार्टीने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती। साऊथ इंडियामधलं एकमेव राज्य हे बीजेपीच्या हातामध्ये होतं। आत्ता जे निकाल हाती येत आहे त्यानुसार असं दिसत आहे की काँग्रेसला जवळपास 130 ते 131 जागांवर विजय मिळू शकतो। काँग्रेसला एक हाती सत्ता या ठिकाणी आलेली आहे। कर्नाटकामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 26 किलोमीटरचा रोड शो केला। माननीय अमित शाह साहेब गेलेत, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी ठाण मांडून होते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्या ठिकाणी गेले होते, अगदी आमच्या जळगाव जिल्ह्यातील संकटमोचक म्हणून जे जाणतात ते गिरीश महाजन भाऊ त्या ठिकाणी 15 दिवस मुक्कामाला होते। पण या संकटमोचकाचाही त्या ठिकाणी फार प्रभाव झालेला दिसत नाही आहे। एकंदरीत कर्नाटकाच्या जनतेने या महागाई भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जनमत या ठिकाणी नोंदवलेलं आहे। आणि या ठिकाणी जर पाहिलं आपण तर काँग्रेसला आता कोणाच्याच मदतीची गरज नाही आहे। याच्यावरून जर चित्र आपण पाहिलं तर या देशामध्ये बीजेपी विरोधी असं जनमत तयार होताना दिसतं आहे।